छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घटामरी येथील शेतकरी संतोष पंडित यांच्या 40 आर जमिनीचे तथा 50 फूट विहिरीचे अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले. 1 एकर मका पीक व 35 फूट विहीर पूर्ण गाळून गेल्यामुळे या शेतकऱ्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. या उन्हाळ्यात व्याजाने पैसे घेऊन MRJS योजनेच्या माध्यमातून विहिरीचे काम केले होते आणि अजून शेवटचे बिलही शासनाने त्याच्या खात्यात जमा केले नाही. एक संकट या शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे तर हे अतिवृष्टीमुळे दुसरे संकट आले आहे. तर या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शासनाने याचा त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे. भारत न्यूज साठी संतोष पंडित, सिलोड. नमस्कार, मी सिल्लोड तालुक्यातील घटामरे येथील शेतकरी आहे. रात्रीच्या झालेल्या मुसळधार पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात माझ्या शेतीचे नुकसान झालेले आहे. आणि मागेच मागच्या उन्हाळ्यामध्येच मी MRJSमधून विहीर व्याजाने पैसे काढून खोदलेली आहे आणि ती विहीर 50 फूट खोदलेली आहे आणि आता या अतिवृष्टीमुळे ती 35 फूट पूर्ण गाळाने बुजलेली आहे आणि 1 एकर मक्कासुद्धा या अतिवृष्टीमुळे वाहून गेलेली आहे. तर आज रोजी मी बँकेचे कर्ज व इतर खाजगी कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि आज माझ्यावर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असे मी या ठिकाणी शासनाला या ठिकाणून एक संदेश देतो आहे की मला लवकरात लवकर या ठिकाणी अधिकाऱ्यांना पाठवून पंचनामा करण्यात यावा व लवकरात लवकर या ठिकाणी नुकसान भरपाई मिळावी. नसता मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही.